जादूची काठी। एक दिवस दरबार बिरबलाकडे एक समस्या आली। महाराज, माझे सगळे पैसे आणि दागिने चोरीला गेलेत। केवळ तुम्हीच मला मदत करू शकता, माझ्या वस्तू परत मिळवून देऊ शकता। तुला कोणावर संशय आहे का? बहुतेक माझ्या घरचा एखादा नोकर असावा। दुसऱ्या दिवशी बिरबलाने सगळ्या नोकरांना बोलवलं आणि प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली। या काठ्या जादूच्या आहेत। प्रत्येकाला मी एक एक काठी देणार आहे। ज्याने चोरी केली असेल त्याची काठी उद्या अर्धा इंच लांब होईल। आता तुम्ही सगळे जा। सगळ्या नोकरांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायला दिलं गेलं। दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलाने सगळ्यांच्या काठ्या तपासल्या। त्याला असं आढळलं की एका नोकराची काठी अर्धा इंच छोटी होती। त्याने त्या नोकराला पुढे बोलावलं। तूच चोरी केली आहेस, कबूल कर। होय महाराज, कृपया मला क्षमा करा। महाराज, तुम्ही कसं काय ओळखलं हे? ही काही जादूची काठी नाही किंवा ही अर्धा इंच वाढणारही नाही, पण ज्यानं चोरी केली होती त्याला अशी भीती होती की ही काठी अर्धा इंच वाढेल आणि म्हणूनच त्यानं ती वाढण्याच्या आधीच कापून टाकली। त्यावरून मला कळलं की तोच माणूस खरा चोर आहे।